आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या बातम्या पाहूया. सिद्धिविनायक मंदिरात श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात आलेलं आहे. सिद्धिविनायक मंदिर आजपासून 5 दिवस बंद करण्यात आलेलं आहे. सिंदूर लेपनासाठी श्रींचं दर्शन आता बंद असणार आहे. 5 दिवस मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येत आहे. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर गणपती मंदिरातील खरं तर श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे आणि त्यामुळे बुधवार 3 जानेवारी ते रविवार 7 जानेवारी या कालावधीत भाविकांसाठी श्रींच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन बंद असणार आहे. त्याऐवजी श्रींच्या प्रतिमेचं दर्शन भाविकांना दिलं जाणार आहे. सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून भाविकांना श्रींचं दर्शन घेता येणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, सिद्धिविनायक मंदिर आजपासून 5 दिवस बंद राहणार आहे. खरं तर नवीन वर्ष आहे आणि या नवीन वर्षात जानेवारी महिन्यात खरं तर सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी बरेच लोक येत असतात, मात्र 5 दिवस हे बंद असणार आहे मंदिर. आपल्याला माहिती आहे आताच गेले 2 दिवस म्हणजे नवीन वर्षाचा शुभारंभ होत असताना मंदिरामध्ये अलोट गर्दी आपल्याला भाविकांची बघायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर लोक आले होते दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतर लगेचच म्हणजे आजपासून 5 दिवस गणपती बाप्पांचं दर्शन, प्रत्यक्ष दर्शन जे आहे ते बंद राहणार आहे. त्याऐवजी बाप्पांची प्रतिमा असेल त्या प्रतिमेचं दर्शन लोकांना घेता येईल. खरं तर सिंदूर लेपन ही दरवर्षी होणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरचा जो शेंदूर आहे तो काढून त्याऐवजी नवीन शेंदुराचा लेप जो आहे तो लावला जातो आणि ही संपूर्ण प्रक्रिया करायला, कारण बाप्पांची जी मूर्ती आहे ती अतिशय जुनी अशी मूर्ती आहे आणि त्यामुळे या मूर्तीचा शेंदूर काढून त्याला नवीन शेंदूर लावण्याचं जे काम असतं ही प्रक्रिया अतिशय मोठी आणि त्याचबरोबर अतिशय हळूवार करण्याची प्रक्रिया असल्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेसाठी 5 दिवसाचा कालावधी लागतो. एक प्रकारे बाप्पांना ही विश्रांती असते दरम्यानच्या काळामध्ये आणि म्हणूनच 5 दिवस बाप्पांचं दर्शन हे बंद राहणार आहे. रविवारी दुपारपासून पुन्हा एकदा दर्शन सुरू होणार आहे, परंतु तोपर्यंत म्हणजे 5 दिवस ही सेंदूर लेपनाची प्रक्रिया जी आहे ती होत असते. जुना शेंदूर हळूहळू काढून त्यानंतर नवीन शेंदुराचा लेप हा बाप्पांवर लावण्याची ही संपूर्ण प्रक्रिया असते आणि म्हणूनच 5 दिवस गणपती बाप्पांचं दर्शन बंद राहणार आहे. बरं, प्रणाली धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर सिद्धिविनायक मंदिर आजपासून 5 दिवस बंद राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंदूर लेपनासाठी श्रींचं दर्शन 5 दिवस बंद असेल. पुढची बातमी पाहूयात.